घरामध्ये एवढी मोठी घटना घडली आणि मला कोणी सांगितलंही नाही. मामाजी तुम्ही काळजी करा म्हणून नाही सांगितलं. रूपा अगं मामाजींना सांगून काय मिळत असतो? या वयात त्यांना आपण असा त्रास द्यायचा का? अगं त्रास कसला आलाय राजलक्ष्मी? माझ्या नातवाला अटक झाली आणि मला कोणी सांगितलंही नाही. जामिनासाठी सगळे प्रयत्न करतोय मी दादासाहेब. नकार करू शकत नाही. शहरातला सगळ्यात मोठा वकील नेमेंनी हीच सांगितलं. एक गोष्ट लक्षात ठेव कल्याण, पुढच्या वेळेला घराबाहेर जाताना माझ्या रोहितला नको नेऊ स्वतः बरोबर ड्रायव्हर म्हणून. तुला जर हवाच असेल ना ड्रायव्हर, मी माझ्या पर्सनल अकाउंट मध्ये त्याला पगार देईन. पण म्हणाला असेल चूक झाली त्याची. मी जर हौस असेल ना घराबाहेर पडायची, तुमच्या वेळेला सोहमला नाही बरोबर. सगळ्यामध्ये तुझी चूक काय आहे? मी देवळात गेलेच नसते तर हे घडलंच नसतं. असं काही नसतं ग. तू बस सर बस. मी हे केलं म्हणून हे झालं किंवा मी हे केलंच नसतं तर असं काही घडलंच नसतं असं काही नसतं. जे व्हायचं असेल ते होतच. पण ह्या सगळ्याचा आजोबांना किती त्रास होतोय. ह्या वयात इतका त्रास. कल्याणी कल्याणी तू नको काळजी. सुटू देत रोहित बाबूजी. मी साईबाबांना प्रसाद पाठवून शिर्डीला. तू आत्ता सुद्धा देवाकडे काय मागतोस? आजोबांना त्रास होऊ नये किंवा रोहितला शिक्षा होऊ नये हेच ना. माझी माणसं सुखात असतील तर मी का रडेन? हा जो गुण आहे तुझ्यातला त्यामुळेच देवही ऐकतो तुझं गाणं. कारण तू कधीच देवासमोर अशी रडत बसून स्वतःसाठी काहीही मागतोस. सुटतील ना 100%. हास असं नाही म्हणू शकत या परिस्थितीत पण डोळेपूस. निदान तुम्ही तरी दोन घास खाऊन घ्या ना. नको ग कल्याणी,
कशाखाली उतरणार नाही. तू खाऊन घे. असं नका ना बोलू सासूबाई. तुम्ही नाही जेवला तर मीही नाही जेवणार. पल्लवी अगं, देवकी आणि रूपालीला पण हाक. जेवा जेवा. आज तुमच्यामुळे माझा नवरा रात्र लॉकअप मध्ये घालवणार आहे आणि तुम्ही इथे जेवायला बसलात. आज रोहितच्या जागी करण किंवा सोहम भाऊजी असते तर तुम्ही इथे अशाच जेवायला बसले असता. रुपाली अगं, असं कसं बोलवतो तुला? रूपा नको गं एवढी आग पाखर करूस. शांत राहा जरा. असा आरडाओरडा केल्याने आपला रोहित सुटणार आहे का? शांत. कुठे आहे ते आकासाहेब सरदेशमुख? मीच अक्का साहेब. तुम्ही माझ्या मुलाला मारलंय. तुमच्या मुलाने खुटक्याना शिवाची आई आहे मी. तुम्ही मोठी माणसं, तुम्ही कसे ओळखाल मला? इथे कशाला आलात? तुम्हाला विचारायला. माझ्या मुलाला काय झालं तर कुठे जायचं? म्या मुलाने तुम्हाला आसरा द्यावा असं वाटतंय त्या मुलाला संस्कार द्यायला विसरलात तुम्ही. भर रस्त्यात माझ्या सुनेची छेड काढली त्याने. खोटं बोलताय तुम्ही. माझा मुलगा असं नाही वागणार. हो मग काय माझा मुलगा खोटं बोलतोय? त्याच्या वहिनीची छेड काढल्यानंतर त्याने काय गप्पा बसायला हवं होतं? माझ्या मुलाला बेदम मारलं हॉस्पिटलमध्ये. पैका भरायला देखील माझ्याकडे नाही. कुठून आणणार मी पैसा? म्हणजे पैसे उकळायला आला तिथे तर छान. नाही तुमच्या मुलाला आम्हीच ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. जे झालं ते वाईटच झालं पण तुमच्या मुलाचं कर्मच त्याला भोगलं. म्हणून एवढी मोठी शिक्षा. पैका उकळायला नाही आले आहे मी. पण माझ्या मुलाचे जे काही तुम्ही हाल केलेत ना, हाय लागेल तुम्हाला. माझी एका गरीब आईची हाय लागेल. बस बस. कावळ्याच्या श्रापाने गाई मरत नसतात. निघा. जाते मी. पण हाय लागणार माझी एका गरीब आईची हाय लागणार. देवकी अगं बाई, नको स्वतःला इतका त्रास करून घेऊस. अगं सगळं नीट होईल बघ. शिरोड तर बाई बोलते. अगं म्हणतील ना, भाऊजींची त्यांची ओळख आहे ना. मग कशाला नाही म्हणते?
शिवम पण गेला आहे ना सोबत. तू स्वतःचा जीव इतका घाबरा करू नकोस बघ. आलेच अहो 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 मी काय विचारते काय झालं काय झालं त्या हो म्हणाल्या का मला तुम्ही ना जरा थोडक्यात सांगा. शिरोडकर बाई हो म्हणाल्या ना. हो काकू. शिरोडकर मॅडमनी रोहितचं वकील पत्र घेतलंय. तुम्ही आधी बसा बघू दादासाहेब मी सगळं सांगतो तुम्हाला. शिरोडकर मॅडमनी रोहितचं वकील पत्र सोडलं. शांत हो रूपा. नको खरेदी करू. आत्ताही कल्याणी कुठे गेली? शिरोडकर मॅडम मी निरोप दिला आहे तिच्यासाठी खास. कल्याणीसाठी का? यशवंत मला खरं खरं सांग रोहित सुटतात ना. आली ये की का पटकन कुठे गेली होतीस तू? मी ते राहू दे. आणि काकाचे काही सांगणार नाही. काका काय झालं? वकील मिळाला का? आत्ताच आम्ही शिरोडकर मॅडमना भेटून आलो. त्या तुलाही भेटणार आहे. त्यापूर्वी त्यांनी एक निरोप दिलाय तुझ्यासाठी खास. माझ्यासाठी? हो. काय? ऐक ऐक ना गा. सांगतोय काका ऐक. हे बघ बेटा, तुला कोर्टात साक्ष द्यायला उभं राहायचं आहे. तेव्हा तुला एवढंच सांगायचंय की आपल्या रोहितनी त्या माणसाला हातही लावला नाही. पण रोहित भाऊजींनी तर मारलं त्या माणसाला. माझी छेड काढत होता तो. परत झालं आणि अशा माणसाला मारून मग खोटं बोलायचं? फार बोलतेस तू कल्याणी कधी कधी. बेटा तुला एवढंच सांगायचं आहे की रोहित मी त्याला हातही लावला नाही. अरे तुम्ही कितीही नीट ऐकलं तर तिथे ते हे घेऊ शकणार आहे का? हा आपल्या रोहितच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू काही खोटं बोलू शकत नाहीस हे आपण सगळ्यांना माहिती आहे. पण तिला बोलावं लागेल. तेच सांगतोय की धर्मराजाला सुद्धा परिस्थितीने तरोवा कुंतरोवा म्हणायला भाग पाडलं होत. तशीच काही परिस्थिती आपल्यावरती आली. कल्याणी तुला कळतंय ना बाबा? अरे बेटा बोलतात तू अशी साक्ष केलीस ना रोहित सोडून. तू का पण ते खोट आहे ना? खोट कस बोलायचं? आली
अगं तसं तसं खरं बोलतीस त्यासाठी वेगळं डोकं वापरावं नाही लागत. तुला जेवढं आहे ना तेवढं पुरे. बोलशील ना गं बाळ. हे सगळे सांगतायत तसं बोलेल ग. माझी शहाणी मुलगी आहे ती. कल्याणी अगं जर तुझ्या खोटं बोलण्याने आपला रोहित सुटणार असेल तर आपल्या माणसासाठी खोटं बोलायला काय हरकत आहे सांग मला. आणि हे बघ ऐक ऐक माझा मुख्य म्हणजे आपला रोहित निर्दोष आहे. नाही बोलणार असं म्हणत नाहीये. रोहितवर जी पाळी आली आहे कल्याणी मुळे झाली आहे ना. बोले ना ते बोले कारण घरातल्या सगळ्यांवर तिचं खूप प्रेम आहे. बोलशील ना ग बाळा. नको ग बाई इतकांचं कडू औषधाचा घोट घेतो ना आपण तसं एखादा मग पटकन बोलून मोकळी हो बघ.